नमस्कार, मी आहे सोनाली। अन्वीज फूड अँड आर्टमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण मुठ्ठीची रेसिपी पाहणार आहोत। मुठ्ठी हा विदर्भातीलच पदार्थ आहे। त्याच्यासाठी साहित्य काय लागतं ते पाहून घेऊया। इथे अर्धा पाव दोडके साल काढून व्यवस्थित बघून चिरून पाण्यात ठेवलेलं आहे। एक टोमॅटो आहे चिरलेला, कोथिंबीर बारीक चिरलेली, 3 चमचे गुळ घेतला आहे, गुळाच्याऐवजी साखरही घेऊ शकता, आणि इथे आहे जिरं आणि लसणाचं वाटण, ते आहे मोठे 2 चमचे, 7-8 कढीपत्त्याची पानं, मसाल्यामध्ये जिरं, कांदा लसूण मसाला 2 चमचे, तिखट 2 चमचे, मोहरी 1 चमचा, काळा मसाला 2 चमचे, हळद 1/2 चमचा आणि मीठ आवश्यकतेनुसार। ही भाजीची तयारी आहे। मुठ्ठीसाठी काय लागतं ते पाहूयात। इथे मी ह्या ग्लासने 1.5 ग्लास कणिक घेतलेली आहे। कणिक नॉर्मल आहे, जास्त बारीक नाही आहे। जाडसर असली तर त्यात रवा टाकायचं काम नाही आहे। जर नॉर्मल असेल तर त्यात 2 चमचे रवा टाकावा। आणि मोहनसाठी 1 वाटी तेल घेतलं आहे, आवश्यकतेनुसार टाकूयात पण आपण। आणि हे पाणी आहे, हे पाणी 2 ग्लास आहे। 1.5 ग्लास कणकेला 2 ग्लास पाणी लागेल। इथे 2 चमचे तेल तापत ठेवलेलं आहे, त्यामध्ये मोहरी घालूयात। मोहरी तळतळली की जिरं थोडंसं, जिरं घातलंय इथे, कढीपत्त्याची पानं, लसूण, मुठ्ठी शक्यतो नाही जात म्हणजे कांदा टाकत नाही त्यामध्ये। मुठ्ठी हा पदार्थ शेंगोळे आणि वरणफळाच्या सिमिलर आहे। यामध्ये हळद घालूया आणि हे चिरलेले दोडके। दोडके चिरल्यावर नेहमी आधी थोडस साईडने खाऊन पाहावं, बऱ्याच वेळा दोडकं हे कडू निघतं। यात मी टोमॅटो ऍड करते। आधी आपण भाजी करून मग गव्हाचं पीठ मुठ्ठीसाठी कसं भिजवायचं ते पाहूयात। आता यामध्ये मसाला ऍड करूयात, काळा मसाला, लाल तिखट, कांदा लसूण मसाला आणि मीठ आवश्यकतेनुसार। यामध्ये आता आपण गुळ ऍड करूया। भाजी थोडी फ्राय झालेली आहे, आता यात पाणी पण ऍड करूया। पाणी 2 ग्लास घेतलेलं आहे 1.5 ग्लास पिठाला। आता पाण्याला उकळी येईपर्यंत आपण गव्हाची कणिक मळून घेऊया। या कणकेमध्ये आपण 2 चमचे रवा टाकूया। तुमच्याकडे जर जाडसर कणिक असेल तर रवा वगैरे काही टाकायची गरज नाही। कणकेपुरतं मीठ घालूया, याला तेल थोडं जास्तच लागतं। तुम्ही इथे पाहू शकता पिठाचं असं मुटका वळला पाहिजे, म्हणजे तेल बरोबर झालेलं आहे। आपण 1/2 वाटी तेल घेतलं होतं, 1 वाटी नव्हतं, 1 वाटी बऱ्यापैकी कमी होतं, तर त्यातलं आपल्याला अर्ध लागलेलं आहे, अजून इतके खाली शिल्लक आहे। आपण पाणी घालून याला सैलसर मळून घेऊया। तुम्ही इथे पाहू शकता हे पीठ असं सैलसर मळून घेतलेलं आहे। आता मुठ्ठी कशी टाकायची ते मी तुम्हाला दाखवते। हात आधी ओला करून घ्यायचा, त्यातला एक गोळा घ्यायचा थोडासा काढून। एक तर तुम्ही हे असं टाकू शकता एवढी जाड, नाही तर मुठीचा आकार देऊ शकता त्याला, म्हणजे असं असं करायचं, असं दाबायचं, ही अशी होते नाही, अशी उकळलेल्या भाजीच्या पाण्यात सोडायची। अजून एकदा दाखवते, तर ह्या प्रकारे मी सगळे ह्या भाजीमध्ये सोडून घेते मुठ्ठीचे गोळे। मुठ्ठी हा प्रकार शक्यतो भाजी पोळीला ऑप्शन म्हणून तुम्ही कधीही खायला करू शकता। हा पोटभरीचा आहे,
आणि आज आपण दोडके घेतलेत, ह्याऐवजी तुम्ही वालाच्या शेंगा, चवळीच्या शेंगा हे पण घेऊ शकता, जे अवेलेबल असेल ते। इथे आपले मुठ्ठी सगळ्या टाकून झालेले आहे। आता याला झाकण ठेवून मीडियम गॅसवर 10 ते 15 मिनिटं आपल्याला शिजवावं लागेल। 15 ते 20 मिनिटं झाले, आपण आता उघडून पाहूयात हे शिजलंय का। तुम्ही हे पाहू शकता, आपण 2 ग्लास पाणी घातलं होतं, रस्सा कसा दाट झालाय, इतपत शिजला पाहिजे रस्सा, आपण जे त्यातलं पाणी बऱ्यापैकी शिजलं पाहिजे। ते तुम्हाला तोडून दाखवते। पाहू शकता आतपर्यंत छान शिजलेलं आहे हे। आता आपण याचा गॅस बंद करून हे सर्व करूयात। आता हे खायचं कशासोबत, हे ताकासोबत खायचं, याच्यासोबत ताक पाहिजे म्हणजे हे अजून चवीला खूप छान लागतं। आता आपण हे झालेलं आहे, गॅस बंद करूया आणि सर्विंगची तयारी करू। इथे आपली मुठ्ठी तयार आहे। तुम्हाला माझी रेसिपी आवडल्यास सबस्क्राईब जरूर करा। ताक आहे हे आणि हे गोड लोणचं आंब्याचं। धन्यवाद।